ब्राह्मण जगला बोला बोल तुझो भाषण नको एक आदमा तुझो भाषण नको भजन रावा कदंबांनी काय सांगितलं गौरी लक्ष्मी दमडी भवानी गौरी लक्ष्मी दमडी भवानी मडक धरणी माता हे सुतारा तेवढी आवडीने कदंबुआ परशुराम बुवांना हे सुतारा म्हणायचे पण आमच्या पाहण्यातला दिवस आहे तो ज्यावेळी कदंबुवांचं निधन झालं त्यावेळी सगळ्यात जास्त जर कोणती व्यक्ती रडली असेल ते म्हणजे कैलासवासी परशुराम बुवा पांचाळ एवढं प्रेम होतं बघा डबलवारी करायला तरी गौडी लक्ष्मी दमडी भवानी मणिक धरणी माता दादा बंद कर आता दादा बंद कर आता तुझी माध्यमातून तुम्ही बघत असाल मगास वाचलं तर आम्ही आज दुसरा कोण असता वारे सूत्र धाडे बाळ कानपाट फोडी ह्या करीन तुझा अरे काय करूचा भजन करून घराक जावचा फक्त आम्ही इतक्या बोलतो तुझा हुसकाट पाडीन पाडल्यान कोणी नि बघल्यान कोणी आम्ही आमचं पाकिट घेणार नाही करा पण ही मजा लोकांना देता आली पाहिजे हसत खेळत भजन बाबांना आणि हे शिकण्यासाठी गुरु विना सुखत नाही त्रिभुवनी प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे बघा आणि तो गुरु तुमच्या आयुष्यात म्हणजे खासदार विनायक राऊत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आले आणि हेच तुमच्या आयुष्याचं सोनं म्हणून सांग